खतरनाक स्पॉटवर आपण पोहोचलेलो आणि एवढा भयानक दृश्य लगेच दाखवतो मित्रांनो, हे बघा. मी आलोय गिरड्यामधल्या दुसऱ्या ठिकाणी, जे की आहे स्वयंप्रकाश महाराज समाधी स्थळ. हे खूप प्रसिद्ध आणि सगळ्या लोकांना माहिती असलेले ठिकाण आहे. तर गजानन महाराज संस्थानच्या अंडरमध्ये असलेले ठिकाण खूप सुंदर आहे. याच्या ठिकाणी आहे पाची झिरा आणि बाकी जे काही सुंदर आतमधलं आहेत, ज्यांनी खूप सुंदर असा निसर्गरम्य आतमधला जो परिसर आहे तो पूर्ण सजवलेला आहे. ते आतमध्ये गेल्यावर दाखवत. तसं आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही आहे, पण आपण आपल्या चॅनलसाठी थोडंफार प्रयत्न करू. चला आतमध्ये जाऊ. बघू शकता मित्रांनो, या डोंगर रांगेमध्ये निसर्गामध्ये खूप सुंदर प्रकारे निसर्गाला कुठल्याच प्रकारची हानी न पोहोचवता इतक्या सुंदर प्रकारे हा परिसर यांनी सजवलेला आहे. पूर्ण या ठिकाणी कंपाऊंड लावलेले आहेत. या ठिकाणी काही टीन शेड आहेत आणि एक ठिकाणी असे काही छोट्या झोपड्यासुद्धा आहेत. आणि हे खाली जर आलो आपण त्या ठिकाणी बघू शकता एक छोटीशी नदी आहे, जी की नॅचरल आहे आधीपासून, ज्याला की पाची झिरा म्हटलं जातं. तर हे पाची झिराचं पाणी आहे. आता इथं जाता येईल की नाही खाली माहिती नाही, आपण खाली जाण्याचा प्रयत्न करू. जर गेट उघडं असेल तर जाता येईल आपल्याला. चला, हा संपूर्ण जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर मेडिटेशनसाठी बांधण्यात आलेला आहे. खाली बघू शकता खूप छान असा परिसर आहे. खालीसुद्धा काही मंदिर आपल्याला पाहायला दिसत आहेत. त्या ठिकाणाहून तिथं खाली जायला पायऱ्या आहेत. मंदिराकडे जाताना आपल्याला ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले दिसतात, शांतता आणि मौन ठेवा म्हणून, आपला मोबाईल बंद ठेवा असे फलक लावलेले आहेत ठिकठिकाणी. तर त्यामुळे या ठिकाणी आल्यावर आपले मोबाईल वगैरे सायलेंट ठेवा, म्हणजे या ठिकाणची जी शांतता आहे ती भंग होणार नाही. अशा शांत ठिकाणी आल्यावर आपण या ठिकाणचं जे वातावरण आहे ते आपल्यामुळं त्रास होणार नाही, ते बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बघा या ठिकाणाहून खाली जायला रस्ता आहे. तिकडे तुम्हाला जे दाखवलं पण तो सध्या बंद आहे, त्यामुळे काय आत जाता येणार नाही. आतमधून लॉक लावलेलं आहे त्यांनी. तर वरतूनच आपण बघण्याचा प्रयत्न करू. मंदिराच्या बाजूचा परिसर आणि मंदिराचं स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. असं हे ठिकाण मित्रांनो खूप छान आणि सुंदर असं. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पिकनिकसाठी ट्रीपसाठी पण या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण, लहान मुलांनासुद्धा या ठिकाणी आणू शकता. आणि पावसाळ्यात तर एवढं छान झालेलं आहे वातावरण. बघू शकता मागे पूर्ण हिरवळ आहे, पूर्ण मागे पहाड आहेत. आणि पूर्ण खरं म्हणायचं म्हणजे पूर्ण जे
जे जंगल होतं ते नॅचरल याच्यात त्यांनी हा परिसर पूर्ण मेंटेन केला आहे. कुठल्याच प्रकारची झाडं तोडलेली नाही आहेत. जशान तशा याच्यात त्यांनी ॲडजस्ट करून हा पूर्ण परिसर सजवलेला आहे. आणि खरंच एवढी शांतता या ठिकाणी, इथून जायचं मन नाही होत. तुम्ही नक्की या ठिकाणी. मित्रांनो, आपण स्वयंप्रकाश महाराजांचं जे मंदिर ते बघितलेलं आहे आणि इथून आपण याच रोडने समोर जातोय काळी भिंत पाहायला. मित्रांनो, फायनली ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होता त्या खतरनाक स्पॉटवर आपण पोहोचलेलो आहे. आणि एवढा भयानक दृश्य, म्हणजे यार डोळ्याचे पारणे फिटतील असं दृश्य. तुम्हाला माहिती नसेल की बुलढाणा जिल्ह्यात जे राहतात त्यांनाही माहीत नसेल की या ठिकाणी आपल्या बुलढाण्यात एवढं सुंदरसुद्धा दृश्य आहेत. बघायचं आहे तुम्हाला, एक मिनिट लगेच दाखवतो. मित्रांनो हे बघा, सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो माझ्या मागे. तुम्ही बघू शकता पूर्ण घनदाट असं जंगल आणि या जंगलामध्ये आहे ती काळी भिंत. त्या ठिकाणी जर बघत असाल तुम्ही तर त्या ठिकाणी एक मोठा धबधबा आहे. दिसत नसेल, पूर्ण हिरवं जंगल आहे आणि त्यामध्ये तो एक धबधबा आहे. मे बी तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. आणि इथूनच आपण टेकडीवरून पुढे जाऊ, पुढे जाऊन बघू अजून पुढचं जे सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणचं दिसतं. त्या जंगलामध्ये मोर खूप आहेत. केव्हाचा मोरांचा आवाज येतोय. आणि माझ्या समोर जे बघत असाल तुम्ही या ठिकाणी, हीच आहे ती काळी भिंत. आणि हा संपूर्ण जो स्पॉट आहे हा काळा भिंतीचा आहे. आता पूर्ण यावरती हिरवी चादर पसरलेली आहे. खूप मोठी अशी काळी भिंत आहे. पूर्ण काळ्या पाषाणापासून ही नैसर्गिकरित्या तयार झालेला एक खडक ज्याला काळी भिंत असे म्हटलं जाते. आता तुम्ही बघत असाल ते बघा समोर, भली मोठी अशी काळी भिंत आहे. तो एक सरळ सुळका म्हणता येईल त्याला, किंवा एक भिंतीसारखा एक नैसर्गिकरित्या एक पट्टी तयार झालेली आहे त्याला काळी भिंत म्हटलं जाते. आता या स्पॉटपर्यंत यायचं कसं, तर माझ्या मागे बघत असाल तो रोड आहे तो स्वयंप्रकाश महाराजांच्या मंदिराकडून, जिकडून आपण आलो. स्वयंप्रकाश महाराजांच्या मंदिरापासून सरळ यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला असा टर्न येईल पहिला मोठा, त्या टर्नवरती थांबायचं. त्या ठिकाणाहूनच आपल्याला हा स्पॉट पाहायला मिळेल. आणि या स्पॉटवरून पाहायला मिळेल असा सुंदर नजारा आणि ही काळी भिंत. आणि त्या बाजूला जर बघत असाल तर ते आहे ठिकाण श्री क्षेत्र जाळीचा देव. त्या ठिकाणी महानुभाव पंथाचं खूप मोठं तीर्थस्थळ आहे. आणि या ठिकाणी हा रोड जो खाली जातो हा जातो सावळत बारा या गावाकडे. तुम्हाला बुलढाण्याच्या आसपास कुठे पिकनिक स्पॉट पाहिजे असेल तर पिकनिक स्पॉटसाठी खूप उत्तम अशी ही जागा आहे. सध्या काहीच गर्दी नाही आहे पण शनिवार रविवारी भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते. तर या ठिकाणी येऊ शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. बऱ्याच प्रकारचे प्राणी आणि पक्षीही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. सोबतच बरेच नैसर्गिक झरे आणि धबधबे सुद्धा आहेत. फक्त खाली जाण्याचा प्रयत्न करू नका, खाली जाण्याची जी वाट आहे ती खूप रिस्की आहे. तर इथूनच वरतून आनंद घ्या, फोटो काढा. तर चला मित्रांनो, संपवतो आजचा हा व्हिडिओ. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मित्रांनो, संपवतो आजचा व्हिडिओ. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.